सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। कणकवली शहरातील हायवे कामामुळे नागरिकांना होणाऱ्या समस्यांबाबत भाजपा नेते संदेश पालकर यांनी कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी पुळी यांच्या दालनात हायवे उपअभियंता प्रकाश खडेकर यांच्यासोबत बैठक घेतली। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। बैठक जर त्या ठिकाणी केली नाही आणि जर निर्णय घेतला नाही तर आम्ही त्या ठिकाणी व्यापक असं जनआंदोलन करू, रस्त्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी बंद पाडू ही भूमिका आम्ही घेतलेली आहे। कारण गेल्या 2016 पासून या शहरातल्या या रस्त्याचं काम सुरू आहे, पण या सगळ्या गोष्टींमध्ये रस्ता सुरू होत असताना सुद्धा लोकांना अनेक मानसिक त्रास त्या ठिकाणी होत आहेत। त्या ठिकाणी धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे, वाहतुकीची कोंडी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि संपूर्ण रस्ता शहरातला हा त्या ठिकाणी खोदून घालून किंवा बॅरिकेडरी काढून तो अडवलेला आहे आणि म्हणून याच्यामध्ये जी वाहतूक कोंडी होते त्या वाहतूक कोंडीचा योग्य निर्णय व्हावा याच्याबाबतची भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडली। आणि ज्या काही सगळ्या यंत्रणा आहेत म्हणजे MSEB असेल, RTO असतील, पोलीस असतील, महसूल असेल, MSEB असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, या सगळ्यांची एक प्रांतसाहेबांच्या दालनात बैठक लावावी आणि या सगळ्या विषयावर येत्या 8 दिवसात तोडगा काढावा ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे। आणि ही भूमिकासुद्धा कवळी साहेबांनी मान्य केली, शेळेकर साहेबांनीसुद्धा त्या ठिकाणी मान्य केली, दिलीप बिडकॉनचे रविकुमारसुद्धा होते त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी मान्य केलेले आहे। आणि म्हणून येत्या 8 दिवसामध्ये या ठिकाणी अशा प्रकारची बैठक या सगळ्या विषयाच्या संदर्भात होणार आहे। आणि जर त्या 8 दिवसात जर काही कुठलीच कारवाई झाली नाही तर आम्ही व्यापक असं जनआंदोलन त्या ठिकाणी घेऊ। नुसतंच कणकवली शहरापुरतं नाही, कणकवलीच्या तालुक्यातले प्रश्न आहेत, जिल्ह्यातले प्रश्न आहेत, हळवलच्या फाट्याचा विषय आहे, तरंजयाच्या फाट्याचा विषय आहे, गांगो मंदिरच्या अंडरपासचा विषय आहे, अशा प्रकारचे अनेक विषय आहेत। आणि त्याचबरोबर हायवेच्या जे प्रकल्प असताना अद्याप न मिळालेल्या नोटिसी त्या त्या ठिकाणी होणारी तोडण्याची कारवाई या सगळ्यावर त्या ठिकाणी आम्ही आवाज उठवण्याची एक भूमिका घेतलेली आहे। आणि गेली 2016 जे झालेलं काम आहे ते काम आज 2019 झालं तरी त्या ठिकाणी त्या कामाला व्यापक असं स्वरूप आलेलं नाही। आणि म्हणून जनतेनं जनआंदोलन आम्ही व्यापक करू, रास्ता रोको करू आणि जर त्या ठिकाणी काहीच पर्याय नसला तर आम्ही कामसुद्धा त्या ठिकाणी बंद पाडणार आहोत आणि कुठंतरी शासनाचं लक्ष वेधण्याचं काम, या यंत्रणेचं लक्ष वेधण्याचं काम या निमित्तानं करणार आहोत। आणि म्हणून आज वाहतूक कोंडी हा पहिला महत्त्वाचा विषय आम्ही हातामध्ये घेतला आणि म्हणून कोळी साहेबांना आम्ही त्या ठिकाणी भेटलेलो आहोत आणि कोळी साहेबांनीसुद्धा याच्यावर पोलीस दलांकडनं नवीन अतिरिक्त ट्राफिक पोलीस त्या ठिकाणी 5 ट्राफिक पोलीस शहरासाठी देण्याचं कबूल केलेलं आहे। हायवे बिडकॉनच्या अधिकाऱ्यांनी आणि शेडेकर साहेबांनी ज्या ठिकाणी पिलरचं काम पूर्ण झालेलं तिथले बॅरिकेटिंग पत्र्याचे आहेत ते हटवण्याच्या बाबतची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि ज्या भागामध्ये काम नाही आहे तिथलेसुद्धा पत्रे हटवून करून त्या ठिकाणी ट्राफिक सुरळीत करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे। आणि म्हणून हे कदाचित कालच्या आक्रमक भूमिकेमुळे या ठिकाणी हा हे सगळं घडलेलं आहे, पण तरीसुद्धा आम्ही आजही या सगळ्यांना एक टाईम बॉन्ड दिलेला आहे, येत्या 8 दिवसात जर आपण ही भूमिका, हे जे प्रश्न आहेत, जी वाहतुकीची कोंडी असेल, ड्रेनेज सिस्टीम असेल, सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जर त्या ठिकाणी झाली नसेल तर आम्ही मोठा त्या ठिकाणी या सगळ्या संतापाची लाट निर्माण होईल, जनतेचा उद्रेक होईल आणि आम्ही एक व्यापक जनआंदोलन कणकवली शहराच्या वतीनं, तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या वासियांच्या वतीनं त्या ठिकाणी करू।